गुड मॉर्निंग फ्रेंड्स। लास्ट लेक्चर मध्ये पार्शियल डिफरेंशियल इक्वेशनच्या एक्सरसाइज 9.9 मध्ये आपण एग्जांपल नंबर 5 पर्यंत आलो होतो। आता आपण उर्वरित जे 3 एग्जांपल्स राहिलेले आहेत ते आपण लेक्चर नंबर 34 मध्ये कंप्लीट करू। काय आहे लेक्चर नंबर 6? डी स्क्वेअर माइनस 2 डी डी डैश प्लस डी डैश ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग ब्रैकेट क्लोज ब्रैकेट च्या बाहेर जेड व्हिच इज इक्वल टू ई टू द पावर एक्स प्लस 2y। द गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन इज सॉल्यूशन मध्ये डी स्क्वेअर माइनस 2 डी टी डैश प्लस डी डैश ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रैकेट क्लोज ब्रैकेट च्या बाहेर जेड व्हिच इज इक्वल टू ई टू द पावर एक्स प्लस 2y। हेंस इट्स ऑक्सिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर माइनस 2m प्लस 1 व्हिच इज इक्वल टू 0। काय केलं हो आपण d इज इक्वल टू m आणि d डॅश इज इक्वल टू 1 याचा वापर केला आणि आपल्याला मिळालं m स्क्वेअर माइनस 2m प्लस 1 व्हिच इज इक्वल टू 0। म्हणजे हे परफेक्ट स्क्वेअर कशाचा आहे? m माइनस 1 चा वर्ग। m माइनस 1 चा वर्ग आहे याचा अर्थ काय झाला हो? m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 अशा दोन रूट्स आपल्याला रिपीटेड मिळाले 1 1, आणि त्यामुळे हेंस द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस x f2 ऑफ y प्लस m2x। हेंस कॉम्प्लिमेंटरी फंक्शन व्हिच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x प्लस x f2 ऑफ y प्लस x। आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू इक्वेशन नंबर आपल्या एग्जांपल नंबर 6। पर्टिक्युलर इंटेग्रल व्हिच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर माइनस 2 d d डैश प्लस d डैश ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग इनटू e टू द पावर x प्लस 2y व्हिच इज इक्वल टू 1 अपॉन 1 चा वर्ग माइनस 2 इनटू 1 इनटू 2 प्लस 2 चा वर्ग इनटू ई टू द पावर एक्स प्लस 2y। मग ह्या व्हॅल्यूचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1 मायनस 4 प्लस 4 म्हणजे 1 अपॉन 1 राहते। याचा अर्थ आपण काय केलेला आहे? इथं d इज इक्वल टू a इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलेला आहे अँड d डॅश इज इक्वल टू b इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केलेला आहे, आणि याचा पर्टिक्युलर इंटेग्रल मित्र हो काय आलं तर ई टू द पावर x प्लस 2y आणि हेन्स द कंप्लीट सोल्यूशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल। कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आलं होतं याचं f1 ऑफ y प्लस x प्लस x f2 ऑफ y प्लस x आणि पर्टिक्युलर इंटेग्रल आलेला आहे याचा प्लस e टू द पावर x प्लस 2y वेअर f1 कॉमा f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स। तर मित्र हो हा 6वा एग्जांपल झाला। हा 7वा एग्जांपल थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, परंतु मी जे काही म्हणणार आहे ते नीट लक्षात जर ठेवलं तर काहीही कठीण नाही। काय आहे एग्जांपल नंबर 7? डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर माइनस 2 डेल्टा z अपॉन डेल्टा x प्लस 2 डेल्टा z अपॉन डेल्टा y व्हिच इज इक्वल टू e टू द पावर 2x प्लस 3y। सोल्यूशन मध्ये द गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर माइनस 2 टाइम डेल्टा z बाय डेल्टा x प्लस 2 टाइम डेल्टा z बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू e टू द पावर 2x प्लस 3y। हेंस दिस इक्वेशन कॅन बी रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म एज डी चा वर्ग माइनस डी डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग माइनस 2d प्लस 2d डॅश व्हिच इज इक्वल ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेट च्या बाहेर z व्हिच इज इक्वल टू e टू द पावर 2x प्लस 3y। हेंस इट्स ऑक्सिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर माइनस 1 माइनस 2m प्लस 2 व्हिच इज इक्वल टू 0। ठीक आहे,
आता याचे जर आपल्याला फॅक्टर पाडायचे असतील तर आपल्याला याचे फॅक्टर मिळेल. मित्रहो, आपण ज्या पद्धतीने गेलो याच्या व्यतिरिक्त आपण याचे फॅक्टर कसे पाडू बघा. थोडा हटके आहे हा एक्झाम्पल. काय लिहिलं आपण, डी चा वर्ग मायनस डी डॅश चा वर्ग मायनस टू डी प्लस टू डी डॅश ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय. पहिल्या डी स्क्वेअर मायनस डी डॅश स्क्वेअर याच्यामध्ये ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग जर फॉर्म्युला वापरला तर डी मायनस डी डॅश डी प्लस डी डॅश आणि मायनस इथं जर टू कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये डी मायनस डी डॅश पुन्हा ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करता येईल, हो आपल्याला डी मायनस डी डॅश कॉमन काढता येईल, ब्रॅकेटमध्ये राहते दुसऱ्या डी प्लस डी डॅश मायनस टू ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय. आता मात्र इथं तुम्हाला डी प्लस डी डॅश मायनस टू हा एक वेगळ्या पद्धतीचा फॅक्टर मिळाला. त्यामुळे याच्यासाठी जे मी सांगतो ते नीट ऐका. पहिले कन्सिडर डी मायनस डी डॅश एका ब्रॅकेटमध्ये आणि डी प्लस डी डॅश मायनस टू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर जे विच इज इक्वल टू झिरो हे आपण कन्सिडर केलं. ऍक्च्युली जर विचार केलं तर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू झिरो आपल्याला याला लिहिता येते. परंतु या इक्वेशन टूचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जर आपल्याला लिहायचं असेल ऑक्झिलरी इक्वेशनच्या मदतीनं तर आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये एवढं माहीत आहे. काय माहीत आहे, डी बरोबर एम यूज करतो आणि डी डॅश बरोबर वन यूज करतो. पहिल्या फॅक्टरचा विषय मिटला आपला, एम मायनस वन म्हणजे एम इज इक्वल टू वन रूट मिळाला. परंतु दुसऱ्या फॅक्टरमध्ये मायनस टूचा वापर पहिलेच करून घ्यायचा. काय करून घ्यायचं, जर मायनस टू अशा पद्धतीचं जर असेल, डी प्लस डी डॅश मायनस टू अशा पद्धतीच्या फॅक्टरमध्ये मायनस टू असेल तर ई टू द पॉवर टू एक्स या मायनस टूचा वापर झाला. प्लस टू असेल तर ई टू द पॉवर मायनस टू एक्स, प्लस जर असेल तर मायनस टू एक्स, मायनस असेल तर ई टू द पॉवर प्लस टू एक्स. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय झालं, मायनस टूचा विषय मिटला. आता डी प्लस डी डॅश राहिला म्हणजे एम प्लस वन ऑक्झिलरी इक्वेशन आणि एम इज इक्वल टू मायनस वन. मग याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय येईल, एफ वन वाय प्लस एम वन एक्स प्लस ई टू द पॉवर टू एक्स एफ टू वाय प्लस एम टू एक्स. हेन्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू एफ वन वाय प्लस एक्स प्लस ई टू द पॉवर टू एक्स इंटू एफ टू ऑफ वाय मायनस एक्स. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर डी प्लस डी डॅश प्लस असेल मायनस असेल सम नंबर असेल तर ई टू द पॉवर प्लस असेल तर मायनस टू एक्स, मायनस टू असेल तर प्लस टू एक्स. एवढं लक्षात ठेवायचं. अन्यथा याचा एक थेरम आहे जो की एम एस सीला आहे, ते तुम्हाला आता जर सांगितलं तर समजणार नाही. म्हणून असं तुम्ही लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला जर पाहिजे असेल ते समजून तर ते सुद्धा आपण समजून सांगू शकतो. परंतु इथं फक्त एवढं लक्षात ठेवलं तर आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो. आणि मग आता याचा पर्टिक्युलर इंटेग्रल बघूया. पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू वन अपॉन डी स्क्वेअर मायनस डी डॅश चा वर्ग मायनस टू डी प्लस टू डी डॅश ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय. मित्र हो, डी बरोबर ए बरोबर टू ठेवायचा आहे, डी डॅश बरोबर बी बरोबर थ्री ठेवायचा आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुमचा पर्टिक्युलर इंटेग्रल तुम्हाला मिळेल मायनस वन बाय थ्री ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय. आणि अशा तऱ्हेनं हेन्स द कम्प्लीट सोल्युशन इज झेड इज इक्वल टू एफ वन ऑफ वाय प्लस एक्स प्लस ई टू द पॉवर टू एक्स इंटू एफ टू ऑफ वाय मायनस एक्स मायनस ई टू द पॉवर टू एक्स प्लस थ्री वाय डिवायडेड बाय थ्री वेअर एफ वन कॉमा एफ टू आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, हे सातव्या नंबरचाही एक्झाम्पल झाला. आता आपण लास्ट एक्झाम्पलवर आहोत, हे मी जरा फास्ट सांगतो कारण की सेम टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक नाही, दोन नाही, तीन नाही तर सात एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत.
त्यामुळे शेवटचा एग्जांपल थोड़ा फास्ट घेऊ। काय आहे शेवटचा एग्जांपल? डेल्टा 2z / डेल्टा x² - 5 डेल्टा 2z / डेल्टा x डेल्टा y + 6 डेल्टा 2z / डेल्टा y² व्हिच इज इक्वल टू एक्सपोनेंशियल ऑफ exp म्हणजे एक्सपोनेंशियल e च्या ऐवजी exp लिहिलेला आहे ब्रैकेट मध्ये 3x - 2y याचा अर्थ e टू द पावर 3x - 2y। काय करणार आहात तुम्ही सोल्यूशन मध्ये? द गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन इज, हे इक्वेशन लिहायचं सांगत नाही, लिहिलं तुम्ही। त्याच्यानंतर दिस इक्वेशन कैन बी रिटन इन सिंबॉलिक फॉर्म एज डी चा वर्ग - 5 डी डी डैश + 6 ब्रैकेट मध्ये डी डैश त्याचा वर्ग पुन्हा ब्रैकेट क्लोज ब्रैकेट च्या बाहेर झेड व्हिच इज इक्वल टू exp इन ब्रैकेट 3x - 2y। मग याचं काय करायचं? ऑक्सिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर - 5m + 6 व्हिच इज इक्वल टू 0। फॅक्टर तुम्हाला पाडता येते, तुम्हाला फॅक्टर मिळाले m - 2 m - 3 व्हिच इज इक्वल टू 0, म्हणजे m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 2 अँड m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 3। मग याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्हाला लिहिता येते आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन याचा असेल f1 ऑफ y + 2x + f2 ऑफ y + 3x। आणि याचा पर्टिक्युलर इंटिग्रल काढण्यासाठी पर्टिक्युलर इंटिग्रल व्हिच इज इक्वल टू 1 / d चा वर्ग - 5 d d डैश + 6 d डैश ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग। आता d इज इक्वल टू a इज इक्वल टू 3 सबस्टिट्यूट करायचं, d डैश इज इक्वल टू b इज इक्वल टू - 2 सबस्टिट्यूट करायचं, कॅल्क्युलेशन करायचं। तुम्हाला सहज कॅल्क्युलेशन करता येते, तुम्हाला पर्टिक्युलर इंटिग्रल मिळेल 1 / 63 exp इन ब्रैकेट 3x - 2y। आणि हेन्स द कंप्लीट सोल्यूशन इज z इज इक्वल टू f1 ऑफ y + 2x + f2 ऑफ y + 3x + 1 / 63 exp इन ब्रैकेट 3x - 2y, वेयर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स। मित्र हो, अशा पद्धतीने आपण हे सगळे एग्जांपल एक्सरसाइजचे डिस्कस केले। आता आपला काम एवढंच आहे की ज्या दिवशी हे लेक्चर तुम्ही ऐकाल त्या दिवशी ते सगळे प्रॉब्लेम जर तुम्ही केलात तर तुम्हाला ते करायला काहीही अडचण जाणार नाही। आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।